अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या म्हणजेच 9 एप्रिल 2024 उद्या आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आपल्या मराठी नवीन वर्षाची उद्या सुरुवात होणार आहे. त्याच्याच बरोबर चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होणार आहे. आता महिलांनी उद्या आपल्या घरामध्ये काय उपाय काय सेवा करायचा आहे, कडुलिंबाच्या पालाचा एक प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. संपूर्ण व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते. आता चैत्र नवरात्र सुरू होणार आहे. माता लक्ष्मीचं आगमन कुलदेवीचं आगमन आपल्या घरात होणार आहे. अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदणार आहे. त्याच्याच बरोबर आपली जी कुलदेवी आहे तिची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. आता हळद जर सायंटिफिकली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात की जेणेकरून काही ज्या काही जीवाणू किटाणू विषाणू असतील त्याचा खात्मा होईल. आणि सगळ्यात महत्वाचं की हळद ही बृहस्पती देवांचं प्रतीक मानलं जातं. तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यात जर हळद टाकली तर नक्कीच तुमचा शुक्र मजबूत होण्यास मदत होते आणि ज्या काही अडीअडचणी आलेल्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते. नक्कीच उद्या हा उपाय तुम्ही करून बघा. खरं तर रोज केलं तर अतिशय उत्तम, पण एखाद्या शुभदिनी केला तर जास्त फायदा होईल. आता हे झालं पहिलं स्वतःची आंघोळ झाल्यावर आपल्याला आपला उमरा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. शुभ लाभ तुम्हाला मुख्य दरवाजावर काढायचा आहे. आणि आपला जो उमरा आहे तो हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून सारून घ्यायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. ते झाल्यावर येते घरातली देवपूजा. अर्थात घर आपण आधी स्वच्छ करून घेणार आहोत. झाडझुपरशी झाल्यावर घरातली देवपूजा तुम्हाला करायची आहे. लवकर उठून तुमची देवपूजा झाल्यावर जे काही मंत्रस्तोत्र येतात ते सगळे तुम्ही पठन करू शकता किंवा यूट्यूबला तुम्ही श्रवण करू शकता. ते झाल्यावर रांगोळी काढायची. रांगोळी काढल्यावर इथं गुढी उभारायची. गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे, वैभवाचं प्रतीक आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवाने पण या सृष्टीची उत्पत्ती या चैत्र पाडव्यापासून केली होती, म्हणून ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्याच बरोबर गुढी जेव्हा उभारतो ना त्या गुढीमध्ये खूप जास्त प्रजापती लहरी समाविष्ट झालेल्या असतात. आता उद्या गुढीपाडवा असल्याने काही ना काही प्रत्येक महिला आपल्या संसारासाठी आपल्या घरासाठी काही ना काही खरेदी करणार आहे. आवर्जून तुम्ही ज्या गोष्टी खरेदी करणार आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. यथाशक्ती हळद कुंकू अक्षदा लावून त्या गोष्टीची तुम्हाला पूजा करायची आहे. हे सगळं झाल्यावर आपण जेव्हा गुढी उभारतो, गुढी उभारल्यावर आपण जो काही गोडाधोडाचा नैवेद्य करणार आहोत त्याच्या पण आधी गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो. तो नैवेद्य काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हरभराची डाळ थोडीशी शिजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये धने टाकायचे, गुळ टाकायचं आणि जो कडुलिंबाचा पाला आहे तो कुटून टाकायचा. मिक्सरमध्ये झालं तर ठीक आहे, नाही तर हाताने कुटून त्याच्या गोळी करायची असते. आणि ती गोळी खूप आयुर्वेदास म्हणजे ती आपल्या जर सायंटिफिकली बघायला गेलं तर त्याच्यात तर आपण जर सायंटिफिकली बघायला गेलं तर कडुलिंबाचा पाला हा ना आयुर्वेदासाठी खूप महत्वाचा मानला जातो. उन्हाळा इतका कडाक्याचा वाढलेला आहे की आपल्याला जर आपण कडुलिंबाचा पाला आणि तो थंड असल्यामुळे जर तो कडुलिंबाचा पाला आपण याच्या चैत्र महिन्यात जर थोडासा खाल्ला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी थोडासा एक पान जरी खाल्लं तरी उन्हाळा बाधत नाही. अवघे तुमचे लहान बाळ जरी असले तरी त्यांना थोडं तरी त्याचं चाटण द्या की जेणेकरून त्यांना पण उन्हाळा बाधणार नाही. आता कडुलिंबाचा पालाचा हा जो उपाय तुम्हाला मी सांगितला आहे त्याच्याबरोबर काही महत्वाचे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. बघा काय करायचं आहे. आपण जेव्हा गुढी उभारतो आणि गुढी खाली उतरवून घेतो, उतरवल्यावर जो तांब्या आपण ठेवणार आहोत, कोणी चांदीचा ठेवतं, कोणी तांब्याचा ठेवतं, कोणी स्टीलचा ठेवतो, त्या तांब्यामध्ये पण ती प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेली असते. तुम्हाला काय करायचं आहे, तो तांब्या तिथून उचलायचा. त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ अगदी तुम्हाला काय हवं असेल जे तुमच्या घरात अवेलेबल असेल ते त्याच्या भरून तो तांब्या ठेवायचा आहे. त्याच्यावर हळकुंड ठेवायचा आहे आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवताना एक रुपयाची कॉईन, 1 रुपयाची कॉईन तुम्ही 11 रुपये ठेवा, 5 रुपये ठेवा, अवघी तुमच्या यथाशक्ती त्या कॉईन त्याच्यात ठेवायच्या आहे.
थोडा वेळ तो जो आपण तांब्यात भरलेले जे गहू तांदूळ किंवा गहू भरा तांदूळ भरा त्याच्यामध्ये तुम्ही दोन हळकुंड ठेवा. हळकुंड घरात असतं तर अतिशय उत्तम, हळकुंड ठेवा. नसले तर फक्त कॉईन ठेवा, 1 रुपया, 5 रुपये, 7 रुपये, 9 रुपये, 11 रुपये, हे सगळं ठेवा. आणि हे समोर, हे देवासमोर ठेवा. देवासमोर ठेवल्यावर थोडा वेळ ते देवासमोर ठेवा. आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवासमोर ठेवल्यावर तुम्हाला तो तांब्याचा जो काही तांब्या भरून ठेवलेला आहे त्याच्यातलं जे धान्य आहे ते तुम्हाला गोरगरिबांना द्यायचं आहे. आता गोरगरिबांना देताना, दान करताना पण ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे त्यालाच दान करावं. आपल्याकडे आपल्याला मदत करणाऱ्या येणाऱ्या मावशी असतात, तुम्ही त्यांनाही ते दान करू शकता. अवघ्या अगदी त्याच दिवशी केलं तर अतिशय उत्तम. नाहीतर अर्थात त्या संध्याकाळी, म्हणजे सकाळी आपल्याकडे काम करून जाता, मग संध्याकाळी मग दुसऱ्या दिवशी दिलं तरी चालेल. थोडक्यात काय, ह्या दिवशी दान करायचं आहे. दानाचं खूप जास्त महत्त्व आहे. जेवढं तुम्ही एखाद्याला द्याल ना तेवढं 100 पटीने तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या चैत्र नवरात्रीमध्ये बघा, आपल्या घरात अन्नधान्याचा साठा नेहमी राहणार आहे, कारण तुमच्या घरातलं थोडंसं अन्न तुम्ही कुणाला तरी दान करत आहात. आणि अर्थात त्याची परतफेड तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होईल. तर हा एक उपाय आहे, तुम्हाला आवर्जून करायचा आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या प्रजापती लहरी आहे त्या संपूर्ण गुढीमध्ये खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेल्या असतात. तो जो कडुलिंबाचा पाला आहे ना, आपण वर्षभर धान्य भरत असतो, त्या धान्यामध्ये आपण नेहमी कडुलिंबाचा पाला टाकत असतो. पण ह्या गुढीपाडव्याच्या दिवशीचा जर तो कडुलिंबाचा पाला जर त्या धान्यामध्ये टाकला तर अर्थात धान्यामध्ये बरकत येते. कधीही घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. म्हणतो ना की पैशाला पैसा लागतो, तसं धान्याला धान्य लागतं. आणि नक्कीच ते धान्य वाढत जातं. जसं मी तुम्हाला त्या तांब्याचा उपाय सांगितला की त्या तांब्याच्या तांब्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरून जर तुम्ही दान केलं तर तुम्ही तुमचं जर कोणा काहीतरी देत आहे तर त्याच्या खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. आपण काय करतो, जो कडुलिंबाचा पाला आहे तो थोडासा प्रत्येक जण खातो, खाल्लं म्हणजे थोडं थोडं खातो आपण आणि बाकीचं निर्मल्यात टाकून देतो, असं करू नका. तो तुम्ही अन्नधान्यामध्ये ठेवा, कारण जी पॉझिटिव्हिटी आहे, ज्या प्रजापती लहरी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहे, त्या आपल्या अन्नधान्याला बरकत आणण्याचं काम करत. तर हे दोन अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत, आपण आपल्या घरात आवर्जून करावं. दान केल्याने कधी कधी कशाची कमी पडत नाही. महिलांनो, चैत्र नवरात्र सुरू होणार आहे. उद्या शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी अगदी आपण सिद्धगुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा पठण करा. उद्या घरात शांतता कशी नांदेल, कोणाशी डोकं लावू नका. आपल्या घरात शांतता कशी नांदेल याचा विचार करायचा आहे. हा मराठी नवीन वर्ष माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सुखाचं जाणार आहे, आयु आरोग्याचं जाणार आहे मेन म्हणजे, आणि भरभराटीचं जाणार आहे. हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.